दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नगर पंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळालंय, त्यामुळे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणेंना पुन्हा एकदा डिवचलंय। यापुढे फक्त राणे कुटुंबियच भाजपमध्ये दिसणार का असा सवाल उपस्थित करत त्यांनी राणे कुटुंबियांवर हल्ला बोल केलाय। जो कुडाळ निकाल लागला तो राणे कुटुंबियांच्या विरोधात निकाल लागला। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचा परिणाम कालच्या निकालावर दिसून आला आणि त्यामुळे राणे कुटुंबियांपुरतीच आज भाजप मर्यादित राहणार काय हा प्रश्न आता नगराध्यक्ष निवडणुकीपुढे सुद्धा लोकांना पडणार आहे। आपल्याला माहिती असेल की शिवसेनेचे जे नगरसेवक निवडून आले ते 7 नगरसेवक निवडून आले, गेल्या वेळी आमची संख्या ती 6 वरून 4 वर गेली होती, आता 4 वरून 7 वर आलेलो। निश्चितपणे चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे।